असाध्य रोग्याने पीडित रुग्णांसाठी औषधांची मागणी करण्यात आली आहे देशात थैलेसिमिया होत आहे हा आजार अनुवंशिक असल्यामुळे औषध उपचाराचा खर्च फार येतो त्यामुळे हा खर्च परवडणारा नसल्यामुळे अनेक लहान मुलांचा जीव जात आहे उपचार करून कुटुंब मेटा येत आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील रुग्णांना औषध घेण्यासाठी सातारा सिव्हिल येथे जावं लागत आहे रुग्णांची हेळसांड व त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयाला सातारा सिव्हिल रुग्णालय मार्फत औषधांचा पुरवठा होत होता परंतु गेले दोन तीन महिन्यांपासून सातारा सिव्हिल रुग्णालयाकडून औषध पुरवठा होत नसल्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील रुग्णांना दोनशे तीनशे किलोमीटर प्रवास करून औषधे घेण्यासाठी यावं लागत आहे त्यामुळे रुग्ण व पालकांना आर्थिक आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे याचा विचार करून व रुग्णांच्या परिस्थितीकडे बघून निवेदनाची दखल घेऊन कोल्हापूर सांगली जिल्ह्याला नियमितपणे औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी संवेदना मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर दिलीप पाटील जकी मुल्ला तुषार सोनुले शहाजी अहिवळे आदी उपस्थित होते मानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर